तहसील कार्यालयात मागील 15 वर्षापासून स्वच्छता गृहाची सुविधा नाही. मुख्य कामकाज ठिकाण म्हणजे तहसील कार्यालय येथे सामान्य नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे महिला आणि पुरुषांची वेळोवेळी गैरसोय होत असते. शेतीचे कामे, फेरफार करणे, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जाची देवाणघेवाण, निराधार, अपंग तसेच शालेय कामकाजासाठी विद्यार्थी, महिला व पुरुषांची गर्दी असते. परंतु पातूर तहसीलमध्ये बऱ्याच सुविधा दिसून येत नाही. मुख्य म्हणजे परिसरात स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. पूर्वीचे स्वच्छतागृह अस्वच्छ असून ओस पडले आहे. तहसील कार्यालयात कामकाज करण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुष उघड्यावर लघुशंका करताना दिसतात. जेथे उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांना प्रशासन दंडात्मक कारवाई करताना दिसतात, विशेष मोहीम राबवतात, तर दुसरीकडे मात्र शासकीय कार्यालयात स्वच्छतागृहाचा अभाव दिसतो. मी पांडुरंग सोनूने राहणार पांडुरना, तालुका पातूर, जिल्हा अकोला, तहसील कार्यालय पातूर. यांच्या इथं नेमकं मुत्रीघराची सुविधा उत्पन्न झालेली नाही, तरीही तहसीलदार साहेबांनी त्वरित काळजी करून महिलांसाठी मुत्रीघर आणि पुरुषांसाठी मुत्रीघर हे ताबडतोब बांधकामाची सुरुवात आणि त्याची सुविधा चालू करण्यात यावी ही माझी विनंती. याची कुणीच दखल घेत नसून आज महाराष्ट्र मेल न्यूजचे पत्रकार आणि वंचितचे कार्यकर्ते दशरथ सदार नुकतेच रजू झालेले पातूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉक्टर राहुल वानखडे यांची भेट घेतली असता तहसीलदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन लवकरच स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. दशरथ बळीराम सरदार, रानार चांदणे, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मी गेल्या 20-25 वर्षापासून तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये माझे स्वतःचे वैयक्तिक महत्त्वाचे कामं करण्यासाठीच असतो. परंतु या परिसरामध्ये गेल्या बरेच दिवसापासून मुत्रीची सुविधा नाही आहे. महिला उघड्यावर लभी करतात, पुरुष देखील उघड्यावर लभी करतात. काही दिवसाच्या आधी असा आम्हाला प्रसंग आला की महिलाही तिथंच आणि पुरुषही तिथं लघवी करायला, परंतु तो प्रसंग टळला. आणि या संदर्भात आम्ही स्वतः तहसीलदार साहेब यांना भेटलो, महाराष्ट्र मेलचे पत्रकार गुलाबरावजी अंबोरे हे देखील भेटले आणि ती समस्या माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितली. त्यांनी ह्या विषयावर गांभीर्याने दखल घेतली आणि आज रोजी मुत्रीघर ची व्यवस्था करण्याची सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र मेल पत्रकारचे वार्ताहर पत्रकार गुलाबरावजी अंबोरे यांनी वारंवार चॅनलला बातम्या लावल्या, त्यांच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि माननीय तहसीलदार साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी कृपया मुत्रीघराची चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करावी आणि महिलांना होणारा त्रास आणि पुरुषांना त्रास तो दूर व्हावा. मी राहुल वानखेडे, तहसीलदार पातूर. मला जे पत्रकार बांधवांनी सांगितलं होतं की बा इथं सामान्य जनतेसाठी युरिनलची काही व्यवस्था नाही, त्या दृष्टिकोनातून जो युरिनल बंद होता त्याची पाहणी केली आम्ही, परंतु त्याच्या आतमध्ये बरीच पडझड झालेली आहे आणि ते काही दुरुस्त करणे गरजेचं आहे. परंतु जे आहे इकडे तहसीलच्या आतमध्ये आहे जे युरिनल आहेत लेडीज आणि जेंट्ससाठी, त्याचा यूजसुद्धा सर्वजणं करू शकतात तसं हे नाही आहे. परंतु बाहेरच्या जे आहे त्या लेडीज आणि जेंट्सच्या याच्यासाठीसुद्धा नवीन जे युरिनल आहे त्याचं आम्ही लगेच काम सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो आहे. या आर्थिक वर्षामध्ये तो प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करतो. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.